धनगर समाजाचे नेते आणि मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून खरं तर उत्तमराव जानकर यांची ओळख आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर लोकसभे जसजशी जवळ येते तसं उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एक येणार असल्याची खरं तर तालुक्यामध्ये चर्चा सुरू आहे. काय सांगताल तुम्ही, दोघं एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे? नाही, निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीनं गेल्या पंचवार्षिकला विधानसभेच्या उमेदवारीच्या संदर्भानं आणि आत्ताची सोलापूर लोकसभेची उमेदवारी या दोन्ही निवडणुकीमध्ये आपली समाजाची कार्यकर्त्यांची फसवणूक झाली ही निश्चितपणानं भावना आहे. आणि त्यामुळं तालुक्यामधल्या आमच्या गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की लोकसभेला मोहिते पाटलांना आपली मतं ट्रान्सफर करावीत आणि मोहिते पाटलांनी विधानसभेला त्यांची मतं आम्हाला ट्रान्सफर करावीत असा एक भूमिकेचा वेग धरू लागलेले. आता काय तुम्ही ठिकठिकाणी बैठका घेतल्यात, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली, आता दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आज फडणवीस साहेबांनी देखील तुम्हाला विधान परिषद शब्द दिलेला आहे, तुम्ही भाजप सोडणार नसल्याचं सातपुते म्हणतायत, कसं बघताय या सगळ्या गोष्टी? नाही, निश्चितपणानं फडणवीस साहेबसुद्धा संपर्क ठेवून आहेत, सातत्यानं ते या विषयाची माहिती घेत आहेत. या मतदारसंघामधली जे माझी सोलापूरची उमेदवारी नाकारल्यानंतर झालेले बदल आहेत हे निश्चितपणानं हे शॉक करणारे आहेत. सगळ्या जिल्ह्यामध्ये माझी उमेदवारी कापल्यानंतर सन्नाटा निर्माण झाला होता. नुसते सोलापूर जिल्ह्यावरतीच नाही, आजूबाजूच्या 14-15 तालुक्यामध्ये सुद्धा लोकांना ही शॉक झाला की एखाद्या राखीव जागेवरतीसुद्धा आपल्याला उमेदवारी देत नसतील तर मग या पक्षाबरोबर राहायचं का, म्हणजे लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये ह्याचा राग आलेला आहे. आता फडणवीसांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे की मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला घेतलं जाईल, विधान परिषदेवर घेतलं जाईल, अशा काही तुमची चर्चा वगैरे झालेली का फडणवीसांवर? नाही, निश्चितपणानं गेल्या 2 दिवसापासून ह्या चर्चा झालेल्या आहेत किंवा सुरू आहेत. परंतु आमच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मेळावा घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मतं जाणून निश्चितपणानं आमच्या सोयीचा आणि आमच्या तालुक्यातले कार्यकर्त्यांचा आमच्या जिल्ह्यातील आमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या सगळ्या भावनांचा भूमिकांचा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. आज काय तुमची बैठक वगैरे आहे का? फडणवीसांनी तुम्हाला काय बोलवलं आहे का आज? नाही, आज बोलवलेलं नाही, पण उद्या परवा त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, त्यावेळेला ती चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल. आपण बघितलं असेल की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील खरं तर उत्तमराव जानकर यांची 2 वेळा बैठक घेतलेली, त्यानंतर आता अजून 1-2 दिवसांनी त्यांचीही चर्चा होणार, त्यानंतर जानकर हे आपल्या कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करूनच मग निर्णय घेणार असल्याचं त्यांनी आता सांगितलेलं आहे. अकोल्याहून कॅमेरामन जगदीश सर, रवी लभेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.